येशू हाच वचनाप्रमाणे तारणारा आहे. जेव्हा परमेश्वराने जगाला बनवले तेव्हा सर्व काही चांगले होते, काही पाप नव्हते. आदाम आणि हवा एकमेकांवर प्रेम करत होते आणि ते परमेश्वरावर प्रेम करत होते. कोणते आजार व मरण नव्हते. परमेश्वराला असे जग पाहिजे होते. सैतान सापाच्या रूपात बगीचात हवा सोबत बोलला, कारण तो तिला फसवणार होता. तेव्हा आदाम आणि हवाने परमेश्वराविरुद्ध पाप केले. त्यांनी पाप केले म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व जनावर मरण आले, कारण आदाम आणि हवा यांनी पाप केले होते. त्यामुळे काही जास्त वाईट झाले. ते परमेश्वराचे वैरी झाले. त्यांच्यामुळे प्रत्येकाने पाप केले आहे. प्रत्येक जण जन्मापासून परमेश्वराचा वैरी आहे. परमेश्वराने लोकांमध्ये शांती नव्हते. परमेश्वर शांती ठेवण्याचा विचार करत होता. परमेश्वराने शपथ घेतली की हवाची पिढी सैतानाच्या डोक्यात चेंदेल. त्याने हे पण म्हटले की सैतान त्याची टाच फोडेल. दुसऱ्या शब्दात सैतान मसीहाला मारणार, पण परमेश्वर त्याला परत जिवंत करेल. त्याच्यानंतर मसीहा सैतानाच्या शक्तीचा कायमचा नाश करेल. भरपूर वर्षानंतर परमेश्वराने दाखवले की तो मसीहा येशू आहे. परमेश्वराने त्या पाण्याच्या संकटातून त्या परिवाराला वाचवले ज्यांना तो आणणार होता. नोहा कडून एक जहाज बनवण्यासाठी अशा प्रकारे परमेश्वराने त्या लोकांना वाचवले जे विश्वास ठेवत होते. अशा प्रकारे ते सर्व लोक परमेश्वराकडून मारण्याच्या लायक होते, कारण त्यांनी पाप केले होते. पण परमेश्वराने त्या सर्वांना वाचवण्यासाठी येशूला पाठवले ज्याच्यावर ते विश्वास करत होते. हजारो वर्षानंतर याजक लोक परमेश्वराला अर्पण करत होते. हे दाखवते की लोकांनी पाप केले आहे आणि हेच की परमेश्वराकडून ते शिक्षेस पात्र होते. पण अर्पण त्यांच्या पापांची क्षमा करू शकत नाही. येशू महायाजक आहे. त्याने हे केले की कोणताच याजक ते करू शकत नाही. त्याने स्वतःला अर्पण म्हणून दिले ज्याच्याने प्रत्येकाचे पाप नाश झाले. त्याने स्वीकारले परमेश्वर त्या सर्व पापांसाठी त्याला शिक्षा करावी. म्हणून येशू महायाजक होता. परमेश्वराने अब्राहमाला सांगितले, मी तुझ्यामुळे जगातील लोकांना आशीर्वादित करेन. येशू हा अब्राहमाच्या पिढीतला होता. परमेश्वराने अब्राहमाच्या वतीने सर्व लोकांना आशीर्वादित केले, कारण जो येशूवर विश्वास ठेवतो परमेश्वर त्याला त्याच्या पापापासून सोडवतो. जेव्हा लोक येशूवर विश्वास करतात तेव्हा परमेश्वर त्यांना अब्राहमाची पिढी म्हणून पाहतो. परमेश्वराने अब्राहमाला सांगितले, तुझा मुलगा माझ्यासाठी अर्पण कर. पण परमेश्वराने त्याच्या बदल्यात त्यांना एक येडका दिला. अर्पण करण्यासाठी आम्ही आमच्या पापांसाठी मरणाच्या योग्य होतो, पण परमेश्वराने आमच्या जागेवर मरण्यासाठी येशूला अर्पण केले. यामुळे येशूला परमेश्वराचा कोकरा म्हणतात. जेव्हा परमेश्वराने मिसर देशावर शेवटची पिढी पाठवली तर त्याने प्रत्येक इस्रायली परिवाराला सांगितले की त्यांनी एका कोकऱ्याचे अर्पण करावे. त्या कोकऱ्यात कोणताच दोष नसला पाहिजे. तेव्हा आपल्या दरवाजाच्या वरती व आजूबाजूला त्या कोकऱ्याचे रक्त लावावे. जेव्हा परमेश्वराने त्या रक्ताला बघितले तेव्हा तो त्या घरांना ओलांडून पुढे गेला आणि त्यांचे पहिले मूल मेले नाही. जेव्हा हे झाले तेव्हा परमेश्वराने याला ओलांडण्याचा सण म्हटले. येशू सणाच्या कोकऱ्याप्रमाणे आहे. त्याने कधी पाप केले नाही, म्हणून त्याच्यात काहीच चुकीचे नव्हते. तो सणाच्या वेळेस मरण पावला. जेव्हा कोणी येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा येशूचे रक्त त्याच्या पापांची किंमत चुकवते. हे असे की परमेश्वर त्या माणसाच्या जवळून पुढे निघून जातो, कारण तो त्याला शिक्षा करू शकत नाही. परमेश्वराने इस्रायली लोकांसोबत करार केला की असे लोक आहेत ज्यांना परमेश्वराने त्याचे मुले होण्याकरता बोलावले आहे. पण आता परमेश्वराने असा करार केला आहे जो सर्वांसाठी आहे. जर कोणत्याही जातीचा माणूस हा करार स्वीकार करतो तर परमेश्वराच्या लोकांमध्ये गणला जातो. ते अशासाठी की तो येशूवर विश्वास ठेवतो. मोशे एक असा संदेष्टा होता जो परमेश्वराचं वचन मोठ्या शक्तीने सांगायचा. पण येशू सर्व संदेष्टांमध्ये मोठा आहे. तो परमेश्वर आहे. म्हणून जे काही त्याने केले व म्हटले ते परमेश्वराचे काम व वचन होते. म्हणून पवित्र शास्त्र येशूला परमेश्वरच मानतो. परमेश्वराने राजा दाविदासमोर शपथ घेतली होती की राजाच्या रूपात त्याच्याच पिढीतला एक माणूस परमेश्वराच्या लोकांवर सर्व काळासाठी राज्य करेल. येशू परमेश्वराचा मुलगा आहे. तो मसीहा आहे. म्हणून राजा दाविदाची पिढीची सर्व काळ राज्य करेल. दाविद तर इस्रायलचा राजा होता, पण येशू साऱ्या जगाचा राजा आहे. तो परत येणार आहे आणि सर्व काळ न्याय व शांतीला धरून आपल्या राज्यावर राज्य करेल.